बोला पुंडलीक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय। तो मित्रांनो, द नथ निघाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, सो वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल TNG द नथनी गर्ल। नथनी पण आहे, मी अजून नथनीच नाही घातली आहे, मला अजून तयार व्हायचंय। तर आपण काय करणार आहोत साई? आम्ही काय करतो, आपण काय बोलणार काय म्हणजे असं ठरलं नाही, रॅन्डमली ठरवलं तर युट्यूबला आपण व्हिडिओ बनवू आणि ट्रायपॉड चालू। आषाढी काय आहे? आषाढी एकादशी। मला कॅलेंडर आम्ही फोटोशूट करणारे वारकरी मध्ये रील्स वगैरे बनवणारे म्हणून ते प्रिपरेशन आम्ही तुम्हाला दाखवत। कळलं, ठीक आहे। पहिले तर एसीला मला खूप गरम होत आहे, मला आता फुल तयार होतो। मी रेडी नाही झाले, साडी नाही। चलो तुम्हाला आता दाखवते की घरी काय काय प्रिपरेशन कर चालू आहे। इथे ग्रीन स्क्रीनचा सेटअप झालेला आहे, साहिलने केलंय। ग्रीन स्क्रीन का लावतंय? कारण आपला बॅकग्राऊंड आपण याच्यामध्ये चेंज करू शकतो व्हिडिओ मध्ये, त्याच्यासाठी ग्रीन स्क्रीन लावली आहे। पप्पा गंध बनवतात आणि इथे तुळस आणली आहे, तर तुळसला सजवतायत पप्पा। हा, माझं काम पण चालू आहे। ह्याला थोडस आपण रेडी करणार आहोत, म्हणजे जे खेळ आहे फक्त सदरा घातलाय, तर मग अजून आम्ही असं वारकरी लुक करायचं आहे। आवाज येत असेल ना? आवाज येतोय का? पप्पा तिकडे तुळस सजवत आहेत पूर्ण एकदम, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल, पण आम्ही थोडे शॉर्ट्स पण टाकू। स्वतः काहीच रेडी नाही झाले, खूप नॉर्मल दिसते। साईचा दिवस काय, मुलाला काय सजायचंय? फक्त हे काढायचंय, हे काढायचंय आणि गोरवायचंय। अजून तो खूप सारे गोष्टी येणार आहेत। तुळ्याची इथे पण करणार असो करू हा, आणि इथे पण लाव ह्याच्याने का काढते? काळा काळा मुक्का आहे ना, वाईट करूयात ना पहिलं। हे काय वाईट आहे? So guys, comment down my look. Full angle you are. So guys, माझी तयारी झाली आहे, मी असा दिसतोय आणि फुल वारकरी अजून ताळा वेळा सगळ्या, आणि आता मग तिची तयारी चालू आहे बहिणीची, आणि मग आम्ही शूट करू। बेसिकली आम्ही काय करणार आहे, आषाढी एकादशी आहे म्हणून आम्ही रील्स आणि फोटोज बिटोज काढतोय। मग आम्ही ठरवलं की चला मग युट्यूबवर पण आपण एक बनवू की आम्ही कसं नक्की प्रिपेअर करतो। आता नक्की आम्ही काय काय तयारी केली आहे ती तुम्हाला एक एक करून दाखवू। विठ्ठलाची मूर्ती आहे, पप्पांनी मस्त तुळस सजवले आणि तिची पण तयारी चालू आहे। सो इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर इंस्टाग्रामवर तुम्हाला रील्स दिसतील, कारण की इकडे टाकले की कॉपीराईट स्ट्राईक येईल। सो मग तुम्ही इंस्टाग्राम फॉलो करत नसाल मला किंवा तिला, तर इंस्टाग्राम हँडल्स इथे आहेत आणि आता पूर्ण तयारी झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखव। बाय। तर मग आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही व्हिडिओ असा कधीतरी करू आणि असे गेटअप करून आम्ही व्हिडिओ करू, तर हा आमचा सेटअप आहे। बोल, इथे आहेत विठ्ठल रुक्माई आणि इथे मस्त पैकी तुळस पण आपण सजवले, आपण म्हणजे तुळस पप्पानी सजवले आणि बाकी सगळं असं सेटअप केलंय आणि आता आम्ही बनवणार आहे रील्स। म्हणजे एक बनवले
तुझी आता झाली असेल म्हणजे इवाना हां ही जी बनवली आता माझी बनवायची बनवायची आणि साईलच्या गेटअपला प्लीज मार्क्स द्या रेट्स द्या की कसा दिसतोय प्रॉपर वारकरी आणि मला पण सांगा की मी कशी दिसतेय साडी तर मग हां तर मग आम्ही हे असं केलं सिनेमॅटिक शॉर्ट्स मध्ये तुम्हाला दाखवू विठ्ठल रुक्माई आहेत फुलांनी सजवलंय खाली तुळस पण आले आम्ही इतके मेहनत केले ना हे सेटअप करण्यासाठी खूप खूप जास्त काय माहिती आपण एडिट करू का अजून हे झालं तर करू व्यवस्थित एडिट तर तुम्हाला मागे वेगळा बॅकग्राऊंड दिसत असेल तर खरं आता मागे ग्रीन स्क्रीन पण तुम्हाला वेगळा दिसत असेल ते एडिटिंग मध्ये आम्ही केलं असेल आणि ऍक्च्युअली खूप अचानक म्हणजे दुपारपर्यंत काय डोक्यातच नव्हतं की असं करायचंय साईल बोलला सहज की दीदी असं असं आहे चल करूया आपण तर मग तुमच्या सगळ्यांना आषाढी एकादशीचे लक्ष शुभेच्छा हे कोरोना वगैरे असल्यामुळे आपल्याला प्रॉपर अशी झाली नाही बस पण ठीक आहे दोन वर्ष आपले असेच गेले पण अशीच आपण देवा पुढे प्रार्थना करूया की पुढल्या वर्षी तरी जी प्रॉपर दरवर्षी जी वारी चालत आली आहे तशीच आपली वारी नेहमीप्रमाणे आपली जी परंपरा आहे ती नेहमीप्रमाणे अशीच पुढे चालत राहावी अशी देवा पुढे एक नम्र विनंती मित्रांनो आता आपण एक एक बकेट लिस्ट आपली विश लिस्ट अशा एक एक पूर्ण करतोय तर आपल्या समोर आता विठ्ठल रखुमाई आहे तर एक आपली इच्छा आहे की चालत वारी करायची आहे पंढरीची आणि एक तसा एक ब्लॉग आपल्या चॅनलवर आला पाहिजे तर आता आपण व्हिडिओ इथेच एंड करतोय तर असंच नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे त्याच्यावर क्लिक करा बाकी तोडून टाक फोडून टाक मराठी चॅनल बॉस सबस्क्राइब करून टाक धन्यवाद करम धन्यवाद करम धन्यवाद करम धन्यवाद करम धन्यवाद